ओके नंदिनी, फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस फॉर योर ग्रैंड सक्सेस. ओके, थैंक यू सो मच सर. सर्वात पहिले तुझे मला सायन्स चे मार्क्स सांग. 99 सर. 99 मार्क्स. मॅथमॅटिक्स? मॅथमॅटिक्स मध्ये 94 ओके, मॅथ्स मध्ये थोडस हे झालंय, चालतंय. बऱ्याच जणांना हेवळ झालेलं आहे मॅथ्स मध्ये. आणि ओव्हरऑल पर्सेंटेज किती आलंय तुझं? 100% सर. 100%. व्हेरी गुड, सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स. तर आता सर्वात पहिले तुला मला विचारावं लागेल, आपल्या सक्सेसमध्ये ऑफकोर्स सर्वात महत्वाचं तर विद्यार्थ्याची मेहनतच असते, सर्वात महत्वाचं. पण त्याच्याही नंतर काही लोकांनी आपल्यासाठी थोडं कंट्रीब्यूट केलेलं असतं, तर त्यांना अगोदर आपण धन्यवाद करणं गरजेचं आहे. सो तुझ्या लाईफमध्ये, तुझ्या 10वीच्या यशामध्ये कुणा कुणाचं कंट्रीब्युशन आहे सांग बरं जरा. हाँ, बिगेस्ट कंट्रीब्युशन म्हणजे पेरेंट्स आणि टीचर्स च आहे सर. व्हेरी गुड, चालतंय. पेरेंट्स आणि टीचर्सला महत्व दिलं, चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा आपला कामाचा मुद्दा म्हणजे तुझा जो दिवसाचा प्लॅन राहायचा अभ्यास करण्याचा, तो जरा सांग बरं कसा कसा राहायचा. मी 6 आउटच होते, 6 तर शाळेत 5-5.5 तास होत होते, मग त्यामुळे यायचे आणि मग 1-2 तास मी म्हणजे आवरण्यात ते घालून मग 3 ट्युशनला गेल्यावर मग येत होते, 4 तास ट्युशन होते आमची. मग त्यामुळे त्यामध्ये 1 तास मिळाल्यावर मी रायटिंग करायचे अभ्यास, म्हणजे शाळेतलं जर राहायचे तर रायटिंग करत होते. मग रायटिंग म्हणजे होमवर्क वगैरे? हा, होमवर्क ते करत होते शाळेत. मग 9 रात्री 7-8 येत होते घरी आणि 9 स्टार्ट करायचे बस होमवर्क सेल्फ स्टडी करायला. ओके, 9 ते किती पर्यंत? 9 ते मी 11-12 म्हणजे कधी असं वाटलंच मला तर 1-2 पर्यंत बसत होते. मग जर होमवर्क खूपच पडला तर मग करत होते, म्हणजे जास्त वेळ बसते, 2-3 वाजेपर्यंत बसत होते. ओके, 2-2 वाजेपर्यंत पण गरजेनुसार बसतोय, म्हणजे तुझा दिवसातून 3-5 तास अभ्यास चालायचा दिवसातून, सेल्फ स्टडी 3-5 तास असंच ना? ओके, नाही म्हणजे 4-5 कर, पण जर वेळ मिळाला तर रायटिंग करू. ओके ओके ओके, चालतंय. ठीक आहे, शाळेतच तसं होत होता रायटिंग आणि मग सेल्फ स्टडी म्हणलं तर 9-12 पर्यंत लिहित होत, म्हणजे सेल्फ करत होते आणि 12 पुढचा जर झोपत येईल तर मग रायटिंग करायची. बरं, चालतंय. म्हणजे बघा, 9-12 सेल्फ स्टडी करायची 3 संध्याकाळी आणि 12 नंतर तिने रायटिंग प्रॅक्टिस, होमवर्क आणि रायटिंग प्रॅक्टिस याच्याकडे लक्ष देत होती. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तिचं एकंदरीत तुम्हाला शेड्यूल कळलं असेल, सकाळी 5:30 पासून सुरू व्हायचं ते संध्याकाळी 1:12-1:02 पर्यंत पण कधी कधी चालायचं, चांगली गोष्ट आहे. फक्त याच्यामध्ये जरा झोपीला कंट्रीब्युट थोडस कॉम्प्रोमाइज करावं लागतंय, पण काय हरकत नाही, एखाद्या वर्षी असं करावं लागतंय. ठीक आहे, तर हा तिचा डेली प्लॅन आहे ज्यावेळेस रेग्युलर क्लासेस सुरू होते. त्याच्यानंतर हे पण कन्फर्म करणं गरजेचं आहे सर्वांना वाटत असतं, तर आपण इंटरव्ह्यू का घेतो, कारण ती आपल्याकडे सायन्सला होती शिकण्यासाठी 10वीला, असं बरोबर आहे नंदिनी? होतीस तू ESA क्लास कडे 10वीला? ओके, चालतंय. मग त्याच्यानंतर बोर्ड साठी तू कोणते कोणते बुक्स वापरलेले आहेस ते एकदा सांग सर्वांना. एकच मिनिट. तर पुन्हा एकदा, नेटमुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे, तर बोर्डासाठी तू कोणते बुक्स वापरले होते ते एकदा सांग, बोर्डाचं प्रिपरेशन करण्यासाठी, सायन्स साठी पर्टिक्युलर, कारण तुझे सायन्सचे मार्क चांगले आहेत खूप. सर तुम्ही सांगितले पर्टिक्युलर, पर्टिक्युलर म्हणजे मी तुम्ही सांगितलेले बुक्स मी रेफर केले, म्हणजे 9वीला असताना मी सायन्स साठी MTG आणि ICSE पण करत होते, प्रिव्हियस इयरचे पण मी काही सोडवले होते कारण की सिलेबस बदललेला होता. त्यामुळे आता महत्वाचं काय, MTG वगैरे हे बोर्डासाठी नाही, एक्स्ट्रा माहिती घेण्यासाठी, त्याच्यामधून जास्तीचं प्रिपरेशन करण्यासाठी ही MTG आहे, बरोबर आहे का? परंतु प्युअरली बोर्डासाठी तू बोर्डाचं बुक आणि सोबत कशाचा मदत घेत होती, प्युअर बोर्डासाठी म्हटलं तर? प्युअर बोर्डासाठी म्हणजे मी गणित साठी, गणित पारंगत एक होत ते घेतलं होतं मी, गाईड होत म्हणजे गाईड मधले एक्झाम्पल्स मी सोडत. ओके, सायन्स करून टेक्स्ट बुक मध्ये करतो. सायन्स साठी तू टेक्स्ट बुक ला जास्त प्रिफर केली का? ओके, ही चांगली गोष्ट आहे. बघा, सर्व टॉपर विद्यार्थ्यांचं हेच आहे की सायन्स साठी त्यांनी, आपण सायन्स साठी जास्त पर्टिक्युलरली जास्त इथं चर्चा करू नंदिनी, मग सायन्स साठी तिने टेक्स्ट बुक ला जास्त प्रिफर केलेला आहे
आणि आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट वगैरे पाहण्यासाठी नवनीत बघत होती का तू? हा आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट, हा आणि त्यातली एक्स्ट्रा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचे. तुम्ही समजून सांगतच होता ते पेपर दाखवून, त्यामुळे पण समजत होत की कसा पेपर सोडवायचा. हा पेपर तिने दर आठवड्याचा जे लिहायची ते पेपर चेक केलेले त्याच्याकडे पण लक्ष द्यायची, कुठे मार्किंग स्कीम मध्ये कुठे चूक झाली आहे त्याच्याकडे लक्ष देत होती, त्याच्यामुळे तिला ते फायदा होत होता. परंतु आन्सर रायटिंगचे जे फॉर्मॅट आहेत ते तर आपल्या नोट्स मध्ये पण असतात क्लासने दिलेल्या, आणि त्याच्याही पेक्षा जास्त मी सतत म्हणत असतो की कोणतंही बुक घ्या तुम्ही, कोणी नवनीत घेतील कोणी काही घेतील, परंतु नवनीत आहे जुनं तर ते घ्यायचं आणि त्याचा फॉर्मॅट पाहायचा, ना की नवनीत पोपटासारखं रट्टा मारायचा. तसं काही करत होती का तू, जसं तसं रट्टा मारण्याने लिहून येणे? अंडरस्टँडिंग करणे म्हणजे त्याचा फॉर्मॅट पाहणे की अगोदर काय मुद्दा लिहायचा, नंतर काय मुद्दा लिहायचा, नंतर काय, आणि मग लिहायची टेक्स्ट बुकची लँग्वेज किंवा आपली स्वतःची थोडेसे शब्द घालून. आणि मी वर्गात सहसा तर सांगतच असतो की हा प्रश्न असा आहे तर ह्याला आपल्या शब्दामध्ये कसं लिहायचं. म्हणजे प्रत्येक चॅप्टरला मी विचारतो की तुम्हाला कोणता प्रश्न अवघड चाललाय सांगा, मग त्यांनी हा हा प्रश्न म्हटले की मी अगोदर दाखवतो की नवनीत मध्ये बघा असं लिहिलेलं आहे, टेस्ट मध्ये असं दिले, पण जशाल तसे शब्द वापरू नका, ह्या शब्दाच्या ऐवजी तो शब्द वापरा, असं एक थोडस त्याच्यामध्ये आपल्या मनाची थोडी माहिती घातली पाहिजे तर ते थोडं योग्य वाटतं उत्तर. असंच केलेलं होतं. कधीच मी कधीच रट्टा मारत नव्हते कारण की ते लक्षात ठेवणं खूप असं अवघड जाते. म्हणून काय करत अंडरस्टँडिंग करायचं, पुन्हा स्वतःच्या शब्दात म्हणजे उतरवायचं त्या पेपरवर. हे खूप महत्वाचं आहे. हा सोपं जाते बऱ्याच जणांचा. आता टॉपर्स विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम नसतो, पण बरेच जण जे असतात ते काय करतात, रट्टा मारण्यावर खूपच जास्त फोकस करतात, पण त्याच्यामुळे खूप अवघड जाते. अगोदर अंडरस्टँड करून घ्या, मराठीतून अंडरस्टँड करून घ्या सिम्पली, त्याला आपल्या भाषेत आणि आपल्या भाषेत समजून घ्या काय आहे ते, आणि मग त्याला फक्त आपल्या साध्या इंग्लिश मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. अवघड इंग्लिश लिहायची पण गरज नाही, राईट? ओके. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस साठी तू काय काय केलं होतं, म्हणजे स्वतःहून काय केलं होतं, क्लासची कशी मदत आणि शाळेची कशी मदत? हा मी खूप पेपर सोडवले होते पहिली गोष्ट. मग मी मॅथचे सायन्सचे खूप सोडवले होते आणि मग भाषा विषय असतात म्हणजे इंग्लिश मराठी, मग त्यामुळे त्यातली स्किल आपण यात वापरू शकतो सायन्स मध्ये. म्हणजे आपला पेपर असं भारी कसा करता येईल, खूप छान सगळ्यात छान कसा दिसता, म्हणजे खूप असं हे केलेलं होतं. म्हणजे त्यातली स्किल यात वापरून आपण मनाने काहीतरी छान बनवायचं. बघा आता ही एक नवीन गोष्ट कळली जी की आतापर्यंत आणखी कोणी सांगितली नव्हती मला पण कोणत्या विद्यार्थ्यानं. भाषा विषयातली स्किल सायन्स मध्ये, आता अचानक तुला जमायचं नाही पण एखादं उदाहरण काही देता येईल का? अचानक तुला नाही सांगता यायचं. म्हणजे फिगर, म्हणजे आता आपण जशी म्हणजे खूप म्हणजे खाडाखोड करायची नाही कोणत्या पण पेपर मध्ये. सायन्स मध्ये खाडाखोड करायची नाही कारण की भाषा विषय मधले मार्क खाडाखोडीने जातात जास्त. तर बरोबर, ती जर आपण केलं तर ती खाडाखोड सगळं घाण वाटते सगळं. मग त्यातली स्किल पुन्हा प्रत्येक ह्याला म्हणजे लाईन मारायची असं छान, प्रत्येक म्हणजे आन्सरला अशी लाईन मारायची, त्याला एरो दाखवायचा, म्हणजे अंडरलाईन वगैरे करायची, महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करणे, खाडाखोड न करणे, जे की आपण भाषा विषयामध्ये पेपर सुंदर लिहिण्याचा प्रयत्न करतो तेच सायन्स मध्ये पण करायचं, ते काम करतंय तिथे पण. ओके. त्याच्यानंतर म्हणजे तू सहसा साधारणपणे किती पेपर सोडले आता? एक तर मग क्लासमध्ये दर 15 दिवसाला एक पेपर होतो ती एक गोष्ट, पुन्हा शेवटी शेवटी महत्वाचे पेपर 3 म्हणजे 100 मार्काचे पण पेपर होतात, आणि शेवटी एक टेस्ट सिरीज असते आपली, बरोबर आहे का? तुला आठवते का शेवट? हा ती पण टेस्ट सिरीज तू दिली होती का? हा दिली होती. पुन्हा शाळेत पण तिच्या प्रॅक्टिस होतच असणार, शाळेत पण होतच असणार, ती पण तिने दिली, पूर्णच्या पूर्ण पेपर तिने दिले. आणि स्वतःहून काही घरी सोडवली होती का? मी 10-15 झाले असेल. म्हणजे मी प्रत्येक घरी वेळ भेटला ना तेव्हा पेपर घेऊन पूर्ण असं टाइम लावून सोडवलं ना, मग ते स्वतःला टाइम पण कळतो, मग त्यामुळे आपल्याला स्किल डेव्हलप होते की असं करायचं तसं करायचं, मग त्यामुळे खाडाखोड होत नाहीत आपल्या पेपर मध्ये. आणि स्वतःचे शब्द ऍड केल्यावर मग आता पुढं खरं मेन पेपरला आपण काय करायचं ते म्हणजे लक्षात बसते. आपण कसा पेपर सांग, भीती एक वाटत नाही स्वतःहून सोडवलं. ते महत्वाचे पॉइंट सांगितले तिनं, भीती निघून जाते घरी स्वतःच्या सोडवल्याच्या नंतर. वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या एन्व्हायरमेंट नुसार सोडवतो, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात. त्याच्यानंतर 10-15 पेपर तिनं सोडवलेले आहे. पूर्ण फुल मार्काची सोडवली होती का छोटे छोटे? फुल म्हणजे कधी कधी छोटे छोटे चुका पण होत होत्या, मग त्यामुळे मी सरांना
भेटत होते. मग त्यामुळे डाऊट विचारत होते माझ्या इथं का चुकलं, का चुका, मिस्टेक्स काय झाल्या माझ्या. मग मी त्याला म्हणजे पुन्हा आम्ही चुका दुरुस्त करायचे. मग सर सांगायचे इथं चुका झाल्यात, अशा अशा चुका झाल्यात. त्यामुळे चांगली गोष्ट. 10 ते 15 पेपर हा तिनं सोडवलेले आहे बघा स्वतःहून. आणि ते पेपर स्वतःहून सोडलेले पण सरांकडून चेक करून घेत होती का? ओके चालतंय. त्याच्यानंतर तुझा प्रिपरेशन मध्ये सर्वात बेस्ट पॉइंट कोणता आहे ते एकदा सांग. म्हणजे काय तुला वाटतं तुझा स्ट्रेंथ होती? मी म्हणजे मी असं करायचे की आता पॅरेंट्स ते टीचर्स मोटिवेट करायचे. मग मला काय वाटायचं आता मी स्वतःला असे मोटिवेट करत राहायचे की आता तुला करायचंय आणि तुला आज इतकंच करायचंय की तुला जेवढं माझ्या मनात आहे मी तेवढंच करायचंय. आता मला एवढे चॅप्टर्स क्लिअर करायचे आज. मला 1-2 च्या फर्स्ट सेकंड चॅप्टर क्लिअर करायचे. आज नोट्स काढायचेत म्हणजे काढायचेत. आज पेपर सोडवायचेत म्हणजे सोडवायचे. म्हणजे सगळं असं म्हणल्या म्हणल्या असं क्लिअर करायचं. म्हणजे तिचा स्ट्रॉंग पॉइंट हा होता की जे ठरवलंय ते ती करत होती, त्याला असं पुढे ढकलत नव्हती. शॉर्ट मध्ये जर सांगायचं म्हटलं तर सिम्पल तिचं असं दिसतंय मला, ठरवलं ते करायचं म्हणजे करायचंच. ती स्वतःवरती बऱ्यापैकी कडक होती. ओके असंच ना? ओके छान, अतिशय सुंदर. तिचा बेस्ट पॉइंट हा आणि हा सर्वांचा असला पाहिजे. त्यानंतर तुला काय वाटतं 10वी मध्ये तुझी बिगेस्ट मिस्टेक काय? कोणताही विषय असो पण बिगेस्ट मिस्टेक काय वाटते? पहिली मॅथ मध्ये मिस्टेक झाली, कारण की मी तसं फिजिक्स मध्ये सोडवत होते, मॅथ मध्ये सोडवले पण एवढं कॉन्सन्ट्रेट त्यात केलं नाही मी असं. म्हणजे दरवेळेस मग शेवट मग हॉट सोडवत होते मॅथ मध्ये, पण एवढं पहिल्यांदा केलं नाही. ओके, तिची बिगेस्ट मिस्टेक म्हणजे सर्व विषयांना सोबत तेवढं घेतलं नाही, फिजिक्सला जास्त फोकस केला अगोदर. म्हणजे सायन्स मधला जो फिजिक्सचा पार्ट आहे, कारण ऑफकोर्स बरोबर आहे आजकाल म्हणाले की बाबा 10वीच्या मार्कांपेक्षा पुढचं जरा महत्वाचं ठरतंय, म्हणून विद्यार्थी 9वी 10वी पासूनच पुढचं फिजिक्स करणे, मग त्याच्यासाठी MTG पिअर्सन सारखे पुस्तकं सोडवतात, आम्हाला विचारत असतात, किंवा कधी वेगळे क्लासेस करतात. म्हणजे जसं कधी कधी काही जण 11वीचे क्लासेस पण करायचं म्हणतात. म्हणजे हे पुढचं करणं हे जरा जास्त मागं लागलेलं आहे विद्यार्थ्यांच्या. आणि त्यात काही चूक पण नाही एवढं, कारण 10वीपेक्षा 11वी 12वीचा फॉर्मॅट थोडा जास्तच वेगळा आहे आणि स्पर्धा वाढलेली आहे, म्हणून ते फिजिक्स कडे वगैरे जास्त लक्ष देतात. आणि ह्या नादामध्ये तिचं जरा मॅथ्स कडे लक्ष कमी झालं सुरुवातीला असं तिचं मत आहे, आणि म्हणूनच मॅथ्स मध्ये तिचे 1-5-6 मार्क कटलेले आहेत. बट ठीक आहे, काय अडचण नाही. तरी पण माझं सर्वांना मत म्हणणं असंच आहे की तुम्ही 11वीचा किंवा पिअर्सन MTG हे तेव्हाच करा जर तुम्हाला सर्व हँडल होत असेल तर, आणि सर्व हँडल होऊन पुढचं होत असेल तर. अदरवाइज पहिल्यांदा 10वीचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, 9वी 10वीचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मोस्ट इम्पॉर्टंट. मी तर म्हणेल की मॅथमॅटिक्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जी की तुम्हाला आता तर मार्क देणारच आहे, परंतु 11वी 12वी मध्ये फिजिक्स साठी देखील ती अतिशय कामाची आहे. सो मॅथ्सला कधी इग्नोर करू नका, हे माझं मत राहणार स्वतःच. आणि तिचंही बिगेस्ट मिस्टेक ती झाली आहे की तिने मॅथ्स कडे थोडं सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं. ओके, त्याच्यानंतर कधी कधी स्ट्रेस येतो आपल्याला, बाबा एवढं होईल का नाही, ते स्ट्रेस वगैरे कसं हँडल करत होते तू? टीचर्सला बोलायचे की मला इथं ही व्हायलंय, मी कसं करू, हँडल कसं करू. आता सब्जेक्ट मध्ये काही सब्जेक्ट मध्ये थोडे मार्क्स यायचे, मग मला जरा थोडस फील व्हायचं की मी का करू शकत नाही, मी ज्या दुसऱ्यांसारखे मार्क का पाडू शकत नाही. मला तसं वाटायचं. मग मी सरांना बोल, तुम्हाला एकदा बोललेच होते मी, बोलली होती तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे. सरांना बोलायचे. मला असं दिसलेलं आहे टॉपर विद्यार्थ्यांमध्ये, सर्वांमध्येच नाही पण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये, स्ट्रेस हँडलिंग साठी ते एक तर पॅरेंट तर असतातच घरात, पण पॅरेंट पेक्षा त्यांनी टीचरची हेल्प घेतात. कारण पॅरेंट तर तेच सांगून मग ते कधी कधी पटायला लागत नाही, टीचरची मात्र हेल्प घेतात. हे भरपूर विद्यार्थ्यांचं मी बघितलं, भरपूर विद्यार्थ्यांचं 1 आणि 2 नाही, हिने स्वतःने पण मला भेटली होती सर असं कधी कधी असा त्रास व्हायला म्हणून. मी असं उदाहरण कधी सांगतोय, ऋतुजा पण मला अशी भेटत होती, म्हणजेच टेन्शन यायचं. लक्षात घ्या, IIT सारख्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना, मेडिकलचं प्रिपरेशन करत असताना सततच असा स्ट्रेस येतो की माझं होईल का नाही. तर त्यावेळेस तुम्ही टीचर्स जे तुम्हाला ओळखू शकतात, ऑफकोर्स काही टीचर ओळखत पण नाहीत, काहीतरी उलटच सांगून देतात, मग आणखी स्ट्रेस वाढतो. पण टीचर्सची हेल्प घेऊ शकता तुम्ही, जे तुम्हाला वाटतंय की तुम्हाला ओळखू शकतात चांगलं. आणि त्याच्यानंतर मित्रमैत्रिणी पण खूप कामाचे असतात, हे एक माझा अनुभव आहे. मुलांमध्ये मी बघितलंय की त्यांना मित्र खूप मदत करतात एकमेकाला स्ट्रेस हँडलिंग साठी. मैत्रिणींमध्ये पण तसं जर जमलं तर तुम्ही नक्कीच करा, आणि अशा लोकांपासून दूर राहायचे की तुम्हाला सतत निगेटिव्ह बोलत राहतात, काहीतरी निगेटिव्ह बोलणार आणि डिप्रेस करणार, अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर आहे, चालतंय. मग हिचं तर असं होतं की हिनं टीचर्स आणि पॅरेंटची हेल्प घेत होती. त्याच्यानंतर 10वीच्या नंतर तू कोणत्या स्ट्रीम कडे जावं असं तुझं मत आहे सध्या? माझं सायन्स सर. सायन्स आणि जनरल घेतलं तर चांगलंच आहे, म्हणजे मॅथ कडे लक्ष देतात, फिजिक्स मध्ये फायदा होते.
म्हणजे तुला तरी पण कल कुणीकडे आहे सायन्स मध्ये, मेडिकल का इंजिनिअरिंग मेडिकल कडे? म्हणजे तिचं सध्या पुढे चालून MBBS करण्याचं स्वप्न आहे, त्याबद्दल तिला आपण देवाकडे प्रार्थना करूया की तिचं हे पण स्वप्न पूर्ण व्हावं. बिलकुलच तिला म्हणजे जसं 10वीमध्ये यश भेटलेलं आहे तसंच तिला पुढच्या पण याच्यामध्ये यश भेटावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आम्हाला हे मार्गदर्शन केल्याबद्दल, विद्यार्थ्यांना पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल तुझे धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया, ठीक आहे? ओके, धन्यवाद.